गुंगीचे औषध देऊन 9 कलाकारांना लुटले. लक्ष्मीपुरी परिसरातील एका यात्री निवासमध्ये जेवणातून गुंगीचे औषध देऊन 9 कलाकारांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. बुधवारी सकाळी व्यवस्थापक खोली चेकआउट करण्यासाठी गेल्यावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे कोल्हापुरात प्रचंड खळबळ उडाली आहे. कुंताबाई कवरे, रामकिशन कवरे, द्रौपदा मल्हारी सूर्यवंशी, कमाबाई महादेव कांबळे, सखुबाई पिराजी सूर्यवंशी, मसनाजी चिंचोले, अशोक अंकुश भुरे, मल्हारी सूर्यवंशी, लताबाई सूर्यवंशी अशी लूट झालेल्यांची नावे आहेत. हे सर्वजण देवीच्या गाण्याचा कार्यक्रम करतात. त्यांना व्हॉट्सअपवरून एका व्यक्तीने कार्यक्रमाची सुपारी दिली होती. 14,000 रुपयांपैकी 2,500 रुपये त्यांना ऍडव्हान्स म्हणून दिलेला होता. त्यानंतर मंगळवारी रात्री 12 वाजता हे सर्वजण एसटीने कोल्हापुरात मध्यवर्ती बसस्थानकात पोहोचले होते. त्यावेळी सुपारी देणाऱ्या व्यक्तीने त्यांना रिक्षातून गंजी गल्लीतील यात्री निवासमध्ये आणले. बुधवारी सकाळी संबंधितांनी खोली खाली न केल्याने यात्री निवासचे व्यवस्थापक त्यांच्या खोलीमध्ये गेले होते. यावेळी त्यांना संबंधित कलाकार बेशुद्ध अवस्थेत आढळून आलेले दिसले. त्यांनी याबाबतची माहिती तत्काळ लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात कळवली. पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी यामधील काहीशा प्रमाणात शुद्धीत असणाऱ्या कलाकारांकडे चौकशी केली. यावेळी लुटीचा प्रकार समोर आला होता. जेवणामध्ये गुंगीचे औषध घालून संबंधित कलाकारांना बेशुद्ध करण्यात आले होते. महिला व पुरुष अशा 9 कलाकारांच्या अंगावरील सोन्याचे दागिने संबंधितांनी लंपास केले. पोलिसांनी संबंधित कलाकारांना पुढील उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केलेले आहे.